मोरिया मंगल मूर्ति मोरिया। नमस्कार, आपल्या तिसऱ्या व्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण चाललोय आपल्या गावी। तुम्हाला मी आमचं गाव दाखवणार आहे आता, आणि गावी आपण कशासाठी चाललोय ते तुम्हाला थोड्याच वेळात मी नक्की सांगेन। आता दादा येतोय सांताक्रूज वरून आपल्याला पिकअप करायला, तर आता आपण निघूया, तो येतच असेल। तर आपला दादा आलेला आहे आपल्याला घ्यायला। दादाचं लग्न ठरलंय आणि दादाची पसंती आहे, त्यासाठी आपण गावी चाललोय। दादा अभिनंदन लग्न ठरल्यासाठी। चला तर आपण प्रवासाला सुरुवात करूया आपल्या। गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया। तर आता आपण मध्ये ब्रेक घेतलाय, आपण कोलाडला पोहोचलेलो आहोत। जाम थंडी, खूप जास्त थंडी आहे, रस्ता पण एकदम मोकळा आहे। आता प्रवास चालू आहे। मी सांगायला विसरले, आपलं गाव आहे रायगड जिल्ह्यामध्ये, म्हसळा तालुका, बनोटी गाव आहे आपलं। आता आपण प्रवासाला सुरुवात करतो। अजून किती वेळ लागेल पोहोचायला? अजून दीड तास। अजून दीड तास आम्हाला लागेल पोहोचायला। तर आता आपण दुसरा ब्रेक घेतलेला आहे। अर्ध्यांना भूक लागली आहे, माणसांना त्या नाश्ता करतायत। आपण पोहोचल्यावर इंदापूरला, इंदापूर नंतर आपण थोड्या वेळात माणगावला पोहोचू, माणगाववरून मग आपण म्हसळाला पोहोचू। घराची साफसफाई झालेली आहे आणि आपणही फ्रेश झालेलो आहोत। देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे। आता आपण नाश्ता करायला जाऊया। आपल्या मोठ्याने मस्त गावठी नाश्ता केलाय, भाकरी आणि भाजी, तर आपण आता तो खायला जाऊया। चला। तर आता तुम्हाला मी माझं घर दाखवते। चला, हे आहे आमचं घर। तर हे आहे आमचं घर, थोडं साफ केलं। आता घरी आम्ही गावी जास्त आम्ही येत नाही, कधीतरी मध्येच येतो, तर थोडं थोडं येऊन साफसफाई करून मग राहतो। किचन आहे, ही खूप जुनी शेडी आहे, आम्ही जुनं घर होतं तेव्हाची। आणि इथे आहे आमचं आवार, आम्ही आवार म्हणतो, खूप मोठा आवार आहे। गावी येऊन खरंच खूप शांत वाटतं, खूप जास्त शांत वाटतं। मुंबईची ती धावपळ काहीच कळत नाही, काहीच वेळ मिळत नाही स्वतःसाठी। इथे येऊन एवढं शांत वाटतं असं वाटतं इथेच राहावं, पण जास्त दिवस आपण राहू शकत नाही। हे आपला आवार आहे। इथे आंब्याची झाडं, ही मोठी नारळ, ही पण मोठी नारळ होती, पण पावसामुळे मध्ये जे वादळ आलं त्याच्यामुळे ती बिचारी हे झाली। हे एक छोटं नारळ होतं। त्यानंतर इथे फणसाचं झाड मोठं झालं आहे। इथे ॲक्च्युली स्टेज होतं, म्हणजे आमच्या गावचं एक हॉल होतं, पण तो खूप जुना झाला होता, तर ते वादळामुळे त्याचं सगळं ते कोसळलं गेलं पूर्ण।
त्याच्यानंतर ही एक नारळ आहे आणि इथे पण आवारच आहे. पावसाळ्यात आल्यावर हे सगळं पूर्ण छान भरलेलं असतं, हिरवंगार असतं, खूप छान वाटतं. आणि हे जे पाठी दिसतं ना तुम्हाला, हे कलम आहे. इथे आंब्याची झाडं होती पण आता ते पूर्ण सुकलेत झाडं आणि तोडतात. आता पूर्ण हे पण भरलेलं होतं कलम पूर्ण आंब्याच्या झाडांनी. तुम्ही आपला आवार बघितलाच असेल. आपण गच्चीवर उद्या जाऊया, कारण का वर साफ करायचं आहे. तर ते आपण उद्या संध्याकाळी करून उद्या आपण गच्चीची टूर करू. खरंच गावी येऊन खूप शांत वाटतं आहे, खूप खूप छान वाटतं आहे. असं वाटतं इथेच राहावं करून. आणि गावी आल्यावर काय होतं माहिती आहे, आपण येतो आणि गावचे ते दोन दिवस असतात ते एवढे फटकरून निघून जातात ना, की असं वाटतं अरे यार आत्ताच तर आलो आहे आपण, लगेच काय चाललो आहे मुंबईला असं वाटतं. पण एवढं छान वाटतं आहे ना. आणि आत्ता शांतता आहे, थोड्या वेळाने आहे ना इथे सगळी गडबड होणार आहे, कारण का आमची चिल्लर गँग येईल, हळूहळू सगळे येतील, पसंतीचा कार्यक्रम आहे. तर आज निघालेत बहुतेक जणं घरातले, तर ते येतील. मग सगळी मज्जा अजून असेल भरपूर, कारण सगळे येणार, फॅमिली एकत्र येणार, तर खूप गडबड आणि खूप मजा असते. आमच्या फॅमिलीमध्ये तर जास्तच मजा असते. आणि चिल्लर गँग एवढी आहे ना की त्यांची गडबड, ते नंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन काय त्यांची गडबड आहे ते. आणि आत्ता दुपारचं 1 वाजलं आहे, तरी पण मला एवढं गरम होत नाही आहे, कारण का वारा एवढा आहे ना, तर असं वाटतं थंडच आहे वातावरण. आणि वातावरण खरंच थंड आहे गावी, मुंबईपेक्षा तरी खूप जास्त थंड आहे. रात्री तर आमची अक्षरशः खूप हालत झाली होती, खूप जास्त थंडी लागत होती गाडीमध्ये. आणि मग 3 वाजता पोहोचलो, त्याच्यानंतर इथे पण खूप थंडी लागत होती, तर झोपून गेलो. मग सकाळी डायरेक्टली मी ब्लॉग चालू केला. आणि जास्त काही मला प्रवास दाखवताला नाही आला, कारण रात्री कसं होतं पूर्ण काळोख होतं, त्याच्यामुळे काहीच दाखवू शकत नव्हतो. तर जाताना जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा नक्कीच तो प्रवास तुम्हाला नक्की दाखवू. हा आहे आमच्या घराचा समोरचा व्ह्यू. इथे तुम्ही बघाल आंब्याला चांगलाच मोहर आलेला आहे. आणि हे मध्ये बांधलंय ते पडवी आहे, जे गवत सुकलेलं आहे पेंडा तो ठेवलाय गुरांसाठी. आणि हे जे मध्ये तुम्हाला दिसतंय ना ते आपली होळी आहे. आणि होळीच्या बाजूला शेती होते, पूर्ण या जागेमध्ये शेती होते. आणि होळीवर आम्ही खूप धमाल केली लहानपणी. लहानपणी म्हणजे मे महिन्याची सुट्टी ती आमची होळीवर खेळणं गावीच असायचो. तर आम्ही खूप खूप मज्जा केली लहानपणी आम्ही सगळ्या बहिणी भावंडांनी. फायनली मम्मी पप्पा आणि शुभम आलेले आहेत. कसा झाला तुमचा प्रवास? एकदम मस्त झालाय, थोडासा त्रास झालेला आहे पण ठीक आहे, चालेल. एसटी बंद असल्यामुळे तारांबळ झालेली आहे, पण ठीक आहे. आम्ही आता आलेलो, जरा मस्त वाटतंय, जरा छान वातावरण. थंडी आता चालू झाली आहे, म्हणजे थंडी लागतेच आहे, पण कालच्या पेक्षा कमी आहे. काल खूप जास्त थंडी लागत होती. गावाला कमी येत असल्यामुळे जेव्हा पण येतो एक्साइटमेंट खूप जास्त असते. थंडी असली तरी पण वातावरण एकदम मस्त आहे. आलो तर खूप 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 छान वाटतंय. मी जेवायला काय बनवलंय जरा दाखव. निकिताने बनवली आहे पनीरची भाजी. ओहो. आणि इकडे आहे गोडी डाळ. आणि भात अजून बनवायचा बाकी आहे. साधंच जेवण आहे, पण आता गावी आल्यावर असंच जेवण देवायचं. तर आता आम्ही इथे बाहेर बसलेलो, खूप थंडी आहे, तर त्या हिशोबाने आपण एक शेकोटी इथे पेटवलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथे गीत ही आहे. थंडी वाटते की नाही? गीत आमचा मोठा भाचा आहे. बघू शकता तुम्ही गावाकडचा परिसर आहे आमचा.
तर उद्या आमच्या दादाची पसंती आहे तर त्याची पूर्वतयारी इथे आजच रात्री होत आहे. बघू शकता इथे सगळे तयारी करत आहेत आणि इथे आमचा दादा आहे. कसं वाटतंय, कशी थंडी, कसं छान आहे? ही शरियत रे अपुली ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. जब आए प्यार बरसाए, तुमको तरसाए, ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए नीले नीले अंबर पर. चांद जब आए प्यार बरसाए, हमको तरसाए. तर आजचा व्लॉग आम्ही इथेच संपवतोय. भेटूया आपण नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत त्या व्लॉगची वाट बघत राहा आणि आमचा व्हिडिओ आवडत असेल, आमचे व्लॉग्स आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.